नमस्कार, कल्पना रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खव्याची पोळी. खव्याची पोळी बनवण्याकरता मी एक वाटी फ्रेश खवा घेतला आहे आणि हा मी विकत आणलेला खवा आहे. आपल्याला फ्रेशच खवा घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पोळ्या 3-4 दिवस व्यवस्थित टिकतात. अर्धी वाटी साखर घेतली, साखरेचं प्रमाण कमी जादा करू शकता. 3-4 विलायचीची पावडर घेतली आणि जायफळ आपण किसून घालणार आहोत. खवा पोळीचं पीठ मळण्याकरता मी एक वाटी मैदा घेतला आहे. तुम्ही 50-50 मैदा गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा फक्त गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. परंतु मैद्यामध्ये आपण ज्या खव्याच्या पोळ्या बनवतो त्या खूप क्रिस्पी आणि टेस्टी बनतात. त्यानंतर मी 1 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे आणि चिमूटभर टेस्टनुसार मी मीठ घेतलेलं आहे. तर आपण सर्वात प्रथम हा मैदा चाळून घेणार आहोत, कारण मैद्यामध्ये काही कचरा वगैरे किडे छोटे छोटे असले तर ते निघून जातात आणि व्यवस्थित मैदा खाली जमा होतो. तर अशा प्रकारे मी मैदा चाळून घेतला आहे. मीठ घालूया. आता साजूक तूप घालूया. तुपामुळं आपल्या पोळीचं जे कोटिंग आहे ते खूप छान असं खुसखुशीत बनतं. आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून कणिक मळतो अगदी त्याप्रमाणे हे मळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि किती सॉफ्ट मी हे पीठ मळलेलं आहे. आता आपण या पिठाला 10-15 मिनिट रेस्ट देऊया. गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवला आहे. आपल्याला खवा आता छान लालसर रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे. तर खवा पॅनला चिटकू नये म्हणून मी 1/2 टेबलस्पून साजूक तूप घालणार आहे. आता आपण यामध्ये खवा घालूया आणि छान खवा परतून घेऊया. खवा व्यवस्थित परतला तरच आपल्या खव्याच्या पोळ्या खूप टेस्टी बनतात. तर एकदम व्यवस्थित लालसर रंगापर्यंत आपल्याला खवा परतून घ्यायचा आहे. आपला हा खवा छान पघळलेला आहे आणि गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे. तर लो गॅसवरतीच आपल्याला हे सर्व बनवायचं आहे, नाही तर आपला खवा करपल्या जाईल. आता आपण यामध्ये साखर घालूया. साखर घातल्यावर आपला खवा थोडासा पघळला जाईल, परंतु घाबरायचं नाही. त्यानंतर तो जसा जसा गरम होईल तसा तसा घट्ट होईल. फक्त आपल्याला सारखं याला हलवत राहायचं आहे. हलवलं नाही तर आपला खवा करपून जाईल. छान. आता आपण 1-10 मिनिट याला मंद आचेवर परतून घेऊया. आता आपण यामध्ये विलायची पावडर घालूया आणि जायफळ आपण किसून घालूया. तर साधारणतः 1/2 टीस्पून आपल्याला जायफळ किसलेलं असं घालायचं आहे. जायफळ आणि विलायची खूप सुंदर टेस्ट लागते आपल्या या खव्याच्या पोळीमध्ये. तर जायफळ पावडर आता घालून झालेली आहे. आपण याला छान मिक्स करून घेऊया. खूपच सुंदर सुगंध येतोय जायफळ आणि विलायचीचा. 7-8 मिनिट झालेले आहेत आणि दाखवते मी तुम्हाला आपला हा खवा किती घट्ट झालेला आहे. ओळखायचं कसं तर याचा कलर पण बदललेला आहे. किती डार्क गोल्डन कलर आलेला आहे आणि किती घट्ट पण झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर हा खवा आपण थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यावर हा आणखीन घट्ट होईल, परंतु आपल्याला याला हलवत राहायचं आहे. मी आता गॅस बंद केला आहे आणि आपण 2 मिनिट याला हलवत राहूया. नाहीतर हलवलं नाही तर पॅन गरम आहे, आपला खवा करपल्या जाईल. तर ह्या स्टेजपर्यंत आपण याला छान शिजवून घ्यायचं आहे. खूप सुंदर सुगंध यायला लागलेला आहे आपल्या खव्याचा. छान. आता आपण याला गारगून घेऊया. आपला हा खवा आता थंड झालेला आहे, म्हणजे पूर्ण पण थंड नाही, थोडासा कोमट आहे. आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स करून घेऊया. आपल्याला हे मैद्याच्या उंड्यामध्ये भरायचे आहेत. तुम्हाला पोळी किती मोठी किती छोटी बनवायची त्यानुसार तुम्ही हे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तर मी अशा प्रकारे हे बॉल्स बनवलेले आहेत. मी छोट्या छोट्याच पोळ्या बनवणार आहे. अशा प्रकारे मी याचे पेढे बनवून घेतलेले आहेत. 10 मिनिट झालेले आहेत. तर आपला हा मैदा किंवा मैद्याचं पीठ खूप छान मुरलेलं आहे आणि किती सॉफ्ट पण झालेलं आहे दाखवते तुम्हाला. तर आपण याला आणखीन 1-2 मिनिट असं मळून घेऊया. हवं तर यामध्ये तुम्ही थोडंसं साजूक तूप
वर्ण घालू शकता। तर खूप छान आता हे मऊसूत झालेलं आहे, तर इतकंच मऊ पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे। आता पोळी बनवण्याकरता आपण छोटासा असा उंडा घेऊया तोडून, आणि छान याचा असा गोल उंडा बनवूया। ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी बनवतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे। आणि मग या वाटीमध्ये आपण तो बनवलेला पेढा किंवा तो खव्याचा गोळा घालणार आहोत। एकदम पुरणपोळी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे बनवायचं आहे। आता आपण या वाटीमध्ये हा पेढा घालणार आहोत आणि छान याला पुरणपोळीसारखंच बनवणार आहोत अशा प्रकारे। आणि वरती जे जास्तीचं पीठ आहे ते आपण काढून टाकणार आहोत अशा प्रकारे। आणि हा छान उंडा आपण दोन हातावर असा चोळून त्यानंतर असा दाबून तळ हातावर याला चपटा बनवणार आहोत। आता आपण याची पोळी लाटूया। मी हा उंडा आता छान चपटा करून घेतला आहे आणि याला असं कोरड्या मैद्यामध्ये बुडवलेलं आहे। आता आपण पोळी लाटून घेऊया। तर एकदम आपल्याला हलक्या हातानं पोळी लाटायची आहे, लाटणं जास्त प्रेस करायचं नाही। आणि साईडला आपण याला कडेला असं लाटणार आहोत। थोडासा कोरडा मैदा लावला तरी पण चालू शकेल, चिकट असेल तर कोरडा मैदा लावायचा। आणि अशा प्रकारे आपण पोळीला लाटायचं आहे। काठांवरती आपण लाटणं फिरवलं का आपली पोळी ॲटोमॅटिक मोठी मोठी होते। आणि एकदम हलक्या हातानं आपल्याला पोळी लाटायची, जास्त जाड पण नाही। छान आता आपण हिला लाटून घेऊया। आपली पोळी लाटून झालेली आहे आणि मी जास्त मोठी पण नाही छोटी पण नाही तर मध्यम स्वरूपाची पोळी लाटलेली आहे आणि छान पातळ पण लाटलेली आहे। आता आपण हिला भाजून घेऊया। पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे आणि छान गरम झाला आहे। गॅस मी लो फ्लेमवरती ठेवलेला आहे। आपल्याला एकदम मंद आचेवर ही पोळी भाजून घ्यायची आहे। आता खालनं असे बबल्स येतील तोपर्यंत आपण हिला एक मिनिट खालच्या साईडनं भाजून घेऊया। तर अशा प्रकारे पोळी भाजल्यामुळे छान अशी खुसखुशीत आणि क्रिस्पी बनते। एक मिनिट झालेला आहे, आपल्या पोळीला बबल्स खालनं आलेले आहेत। आता आपण हिला पलटी करून घेऊया आणि सेम खालच्या साईडनं पण एक मिनिट भाजून घेऊया। आता खालची साईड भाजेपर्यंत आपण याला तूप लावून घेऊया। तर मी साजूक तूप लावलेलं आहे आणि छान तूप आपल्याला पोळीला सर्वत्र असं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे ही पोळी खायला खूप टेस्टी लागते। आता आपण हिला पुन्हा पलटी करून घेऊया। आणि या साईडनं पण छान तूप लावून घेऊया। पटकन भाजते ही पोळी आणि खूप सुंदर लागते खायला। तुम्ही प्रवासामध्ये 3-4 दिवस जर प्रवासाला तुम्हाला जायचं असेल तर अशा खव्याच्या पोळ्या बनवून सोबत घेऊ शकता। 3-4 दिवस व्यवस्थित राहतात या। छान आता हिला भाजून घेऊया। आणि किती सुंदर फुगलेली पण आहे आपली पोळी, पाहू शकता तुम्ही, खूपच सुंदर। साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला अशा दाबून छान भाजून घ्यायच्या आहेत। पुन्हा आपण पोळी पलटी करूया। छान हिला असं दाबून भाजून घेऊया आणि छान लालसर रंगापर्यंत आपण हिला खरपूस भाजून घेणार आहोत। खूप सुंदर सुगंध यायला लागलाय आपला या पोळीचा। 1-2 ते 3 मिनिटात आपली पोळी छान भाजलेली आहे। किती सुंदर असा लालसर रंग आलेला आहे। दोन्ही साईड आपल्याला अगदी व्यवस्थित लाल रंगापर्यंत प्रॉपर भाजून घ्यायच्यात। आणि कडा अशा कच्च्या वाटल्या तर अशा उलथणीने दाबून पोळी अशी मध्यभागी कडा घेऊन भाजून घ्यायच्या आहेत। आता आपण ही पोळी काढून घेऊया। खूप सुंदर बनली, दाखवते तुम्हाला।
तुम्हाला माझी ही मऊमऊ आणि खुसखुशीत खव्याची पोळी आवडली असेल तर प्लीज कल्पनाच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा.